मंडळी, ॲक्शन रिॲक्शन, गिव अँड टेक, टायमिंग या शब्दांची प्रचिती ज्यांच्या परफॉर्मन्समधून ठाई ठाई येत असते असे हास्य महारथी आता आपल्यासमोर येत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौघुले आणि विनोदाच्या तालेवार घराण्याची जहागीरदार विशाखा सुभेदार. एक मिनिट, पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? पिझ्झाची व्हेरिएशन काय द्यायला तुम्हाला ये? पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? डिलिव्हरी म्हणून 9 महिन्यांनी करणार आहात का? हा हसू नको रे, हे विनोद नाही केला मी, उपहास आहे तो. उपहास हा मराठी भाषेतला एक अलंकार असतो. हा मारू करे तुला इथून. उपवास नाही रे, उपवास नाही, उपवास माझा घडवलायस तू पिझ्झा न आणून. लक्षात येते का? आलाच नाही पिझ्झा, कशी येणार मज्जा? गरज नाही आहे यार त्याची. का हॅलो हॅलो, ऐका ऐका, ऑर्डर नंबर घ्या. हा 2 3 4 5 8. हा कधी पिझ्झा बुक केला बघ जरा. पिझ्झा डिलिव्हर झाला? पिझ्झा डिलिव्हर झाला? एक मिनिट, कोण होतं डिलिव्हरी बॉय? कोण होता? विश्वकर्मा? नाही ते बघा तुम्ही कुठे गेला तो पिझ्झा. हा आय वॉट आय आन्सर. हा अरे हो, हा विश्वकर्मा? नाही, मी मालिनी गणपुले, तुमच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये, फ्लॅट नंबर 6. हा मी ऐकलंय तुमच्या. सॉरी, हे काय तुमचा पिझ्झा? माझा पिझ्झा तुमच्याकडे कसा आला आणि तुम्ही का डिलिव्हरी करताय? डिलिव्हरी मला माझ्याकडे चुकून पिझ्झा देऊन गेला. डिलिव्हरर पिझ्झा देऊन गेला? हो. कसं काय शक्य आहे? त्याचं काय झालं? आमचा फ्लॅट नंबर 6 आहे की नाही, तो थोडा 6 जागडा लो झालाय, त्या पिझ्झा मध्ये तो गोंधळ झाला असेल म्हणून तो पिझ्झा माझ्याकडे देऊन गेला. असं झालं तुमचा पिझ्झा? थँक्यू व्हेरी मच. खरंच किती मोठं काम केलं तुम्ही, म्हणजे तुमच्या सखे मला आपोआप होते ते. सॉरी सर, मला मुद्दामून नाही करायचं, ते आपोआप होते. नाही नाही नाही, हे असं नाही, मी चेहरा बघितला की असं होते. खरं सांगतो मी, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला त्रास झाला, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही हो चौगुले, त्रास कसला, त्या शेजारी ना मी तुमची. बरोबर आहे. नाही मी खरं सांगतो, तुमच्यासारखे शेजारी आहेत म्हणून शेजार धर्म टिकून आहे. थँक्यू व्हेरी मच. खरंच या पिझ्झा हे ओपन केलंय का? पिझ्झा हो ना, उघडाच आहे जरा. अर्धा पिझ्झा खाल्ला. अर्धा पिझ्झा खाल्लात माझा? का त्याचं काय झालं? तो पिझ्झा वाला माझ्याकडे आला, मला म्हणाला रूम नंबर 9 चौगुले. मी हो सांगितलं, मला वाटलं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी बरोबर दिलं म्हणून त्याने मला पिझ्झा दिला, म्हणून मी तो पिझ्झा खायला घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे प्रश्न काय इतका कठीण नव्हता की त्याने मला पिझ्झा बक्षीस दिला. मी म्हणे अरे चोर, 6 चा आकडा 9 झाला म्हणून हा घोळ झाला काय, म्हणून मी तुमच्याकडे पिझ्झा घेऊन आले. बरोबर ओळखलं की हा पिझ्झा तुमचा आहे. पण तुम्ही मी ऑर्डर केलेला पिझ्झा कसा खाल्लात? मिटक्या मारू नाही, मला तसं नाही म्हणायचं. तुम्ही माझा पिझ्झा खाल्लात का? हो तर खाल्ला 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 खाल्ला. मी तुम्हाला पिझ्झा खाल्लात का असं नाही विचारत आहे. का खाल्लात पिझ्झा हा प्रश्न आहे माझा, का खाल्लात पिझ्झा? अहो नेमका भुकेच्या वेळेवर आला होता ना पिझ्झा, काय झालं मला भूक सहन होत नाही. हो अजिबात भूक सहनच होत नाही. तुम्हाला सांगते मागे का लग्नात गेले होते ना, तेव्हा पंगत बसता बसे ना, भूक भूक मी आपली सहीर वहीर सहीर वहीर सहीर वहीर काही कळेच ना, पंगत बसता बसे ना. तेवढ्यात काय झालं, रुखवताच्या बाजूला एक आजी बसली होती, तिच्या मुठीत चणे होते. म्हटलं अरे मी इकडे तिकडे बघितलं, आजीकडे गेले, म्हटलं आजी वा आजी असं केलं. आजी घाबरली, ते पटकन चणे मला दिले, मी घेतले हुसकावून खाऊन टाकले. भूक सहन होत नाही. अरे तुम्हाला भूक सहन होत नाही हे कारणच मला पटत नाहीये, कळलं का? ह्याला काय अर्थच नाहीये. तुम्ही हे काय एवढाच पिझ्झा ठेवला, एक तुकडा ठेवला, बाकीचं कुठे आहे पिझ्झा? बाकीचं कुठे आहे? अरे इथेच जाणार हो, मला माहिती आहे ते पिझ्झा खाल्ल्यावर इथेच जाणार. वेणीतून येणार आहे का बाहेर पिझ्झा? चिडू नका ना चौगुले.
मला चिडायचं नाहीये पण हा प्रश्न चिडण्यासारखाच आहे. मला भूक लागली होती म्हणून मी हा ऑर्डर केला की नाही पिझ्झा. आता मी काय खाऊ मला सांगा. असं काय करता हातात पिझ्झाचा बॉक्स खा ना पिझ्झा. पुरुष असतास ना तुडवला असता तू. प्रामाणिकपणे सांगतो माझं असं काही नाही. स्त्री असो किंवा पुरुष मी तळवू शकते. अरे मी शोषित आहे ना. तुम्हीच काय वर मला छळताय. माझा पिझ्झा संपलाय ना. मी काय खाऊ मला सांगा बघू. काय खाऊ मी आता. चौगले काळजी करू नका. काय आहे ते कुठे उघडलंय ते. अगं उघडलं नाही का. नाही उघडलं. सगळी एनर्जी इथे संपते. एक 5% एनर्जी डबा उघडायला लावा ना उघडे. एवढं सोपं आहे ते. हे काय घेवडा आहे. घेवडा घेवड्याची भाजी. घेवडा पिझ्झाचा पर्याय म्हणून घेवड्याची भाजी देता तुम्ही मला. हे म्हणजे प्राजक्ताचा वा दादा वा याचा पर्याय म्हणून तुम्ही मला वनिता खरातचा आळस जर दाखवला तर कसं चालेल. काहीतरी कंपॅरिझन आहे की नाही काही. मला नाही घे एवढा नाही आवडत मला. नाही घाऊन तर बघा. बघा मग भूक सहन नाही झाली तर हा पण संपून टाकेन मी. थांबा खाऊन बघा. एवढा शब्द मुळात आवडत नाही. घे एवढा कसं दिसत ते. नाही आवडत त्यांना. किती घाणेरडा बेचवाया रे. तेच तर ना. माझ्या मेलीच्या हाताला चवच नाहीये. एकदम होपलेस. हाताला चवत नाही माझं. चहा पिऊन बघा माझ्या हातचा ओकाल. अरे मी का पिऊ मग चहा. पांचट असतो माझ्या हातचा चहा. तुम्हाला सांगते मागे जानेवारी महिन्यात आमच्याकडे 5-5 श्राद्ध असतात ना. माझ्या हातचं खायला लागेल म्हणून अख्ख्या एरियातले कावळे श्रीलंकेत शिफ्ट झाले. आता बोला कोणी काय सांगताय. काय तुम्ही घाण आहे. माझ्या हाताची चवच नाही मिली. हा पिझ्झा छान होता. चविष्ट होता एकदम. बघू वाय बघा सुंदर आहे पिझ्झा. अरे होय तो पण खाल्ला तुम्ही. खाल्ला असताना तोही खाल्लात का तुम्ही. मला नकोय ठेवा तो. नाही नका ठेवू नका. आणि मुलगा कोण आहे तिथे. तुझ्या बापाने काय सनई गिळली होती का. ही काय पिढी जन्माला घातली आहे. हे काय आहे. आय मला भोक लागल्या. आता मेल्या मगाशी त्यांचा पिझ्झा एकच होता तर पण खाल्ला ना पिंड्या. यांनी पिझ्झा खाल्ला. हा जेंट्स आहे याला मारू शकतो. माझ्या पिझ्झावर काय एवढं. तुम्ही आई आहात ना. तुमची जबाबदारी असेल ना स्वतंत्रपणे. नाही हो किती भरवलं तरी थुकतो मेला. खातच नाही माझ्या हातचं काही. बाळा ये बाळा. बाळा तुला भूक लागली आहे का. इथे आल्यापासून 3 वाक्य होती खाल्लीस. भूक संपली. ह्याच्यात कोण घेणार वाक्य ती. नका ना. नका समजावू त्याला. नाही ऐकणार तो दळबद्री. मला आमच्या घरात ना सगळ्यांना तहान भुकायचा प्रॉब्लेम आहे माहितीये का तुम्हाला. भूक सोडा. सधी तहान लागली आणि मी वर ढगाकडे बघितलं ना तरी ढग पळून जाणार ना. माहितीये का तुम्हाला इतके डेंजर होत आम्ही. मला भूक लागला ना. आता काय भूक लागली. भूक लागली तुला. कुठली पद्धत आहे हट्ट धरण्याची. मी खरं सांगतो मी अजूनही शांत आहे. माझा राग आणि माझी सत्सत विवेक बुद्धी यांच्यात ह्या क्षणाला राडा चाललाय. आणि राग सत्सत विवेक बुद्धीला कुत्र्यासारखा मारतोय.
चेडू नको भूक मेला की तू मेला सांग ओ त्याला मारू नका गधड़ा मेला भूक लागली का तुला मगा बजून रडड एक वेळ हे के धरता पसंद खादर माझे सफरचंद माझे सफरचंद आले ओ चार सफरचंद होती ना मला गणपुले अरे अरे हे पण जळली अरे कुठली गाळली आहे अरे थांबा ना